नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे अशी अपडेट पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या सर्व नवीन अपडेट रोजच्या रोज पाहण्यास मिळतात तसेच पोलीस भरती दोन हजार बावीससाठी चॅनलवर सराव सुरू झालेला आहे या सरावामध्ये सहभागी व्हायचं असेल तर सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावाचा भाग बना पाहूया आजचे अपडेट तर पहा पोलीस भरतीमध्ये गणित हा विषय तुम्हाला अवघड जात असेल गणितात तुमचे मार्क कटत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला पोलीस भरतीचा पेपर गणितात पैकी मार्क मिळवण्यासाठी तुमचं गणित पक्क करण्याची गरज आहे आणि गणित पक्क करण्यासाठी तुम्हाला आपलं पुस्तक मदत करणार आहे जिनियस मॅथ अँड ट्रिक्स हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे तीन ते चार दिवसामध्ये पुस्तक उपलब्ध होणार आहे पोस्टाने पुस्तक पाठवण्यात येणार आहे तुमच्याकडनं पोस्टाचा चार्ज घेतला जाणार नाही पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की सरळसेवा भरतीपासून एम पी एस पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणितासाठी तुम्हाला हे पुस्तक शंभर टक्के मदत करणार आहे पोलीस भरतीच्या पेपरसाठी जर तुम्ही या पुस्तकाचा वापर केला तर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये गणितातील पैकीच्या पैकी मार्क्स नक्की मिळतील कारण या पुस्तकामध्ये गणित तुम्हाला ट्रिक्सने शिकवलेलं आहे एकदा तुम्ही गणिताची ट्रिक शिकली की कुठलंही गणित तुम्ही सेकंदामध्ये सोडू शकता तर अशाच नवनवीन गणिताच्या ट्रिक शिकण्यासाठी आणि गणित सोपं करण्यासाठी नक्की पुस्तक विकत घ्या या पुस्तकामध्ये सर्व संकल्पना ट्रिक्सने तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत तर नक्की तुम्हाला या सर्व ट्रिक शिकून तुमचं गणित पक्क होणार आहे तर गणित पक्क करण्यासाठी तुम्हाला या पुस्तकाचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे या जी आर दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार बावीस तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकोणतीस नऊ दोन हजार बावीस जी आरचा दिनांक आहे आणि संदर्भ महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा या कार्यालयाच्या कार क्रमांकानुसार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पोलीस भरती संदर्भात महाराष्ट्र शासनामार्फत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे परंतु विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ह्या जो दिनांक आहे एकोणतीस नऊ दोन हजार बावीस हा जी आर चालू भरतीचा नाही हा जी आर मागच्या वर्षीचा भरती मागच्या भरती मागच्या भरतीचा आहे या जी आरमध्ये दिनांक एडिट करून बदलण्यात आलेला आहे जरी हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आला असला तरी पण या ज्या जी आर आहे यामध्ये दिनांक जो आहे तो एडिट करून टाकलेला आहे आणि याचा सर्वात महत्त्वाचा पुरावा असा आहे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो तक्ता दिलेला आहे कशासाठी तर जो हा तक्ता देण्यात आलेला आहे महिला उमेदवार आठशे मीटर धावणे आणि पुरुष उमेदवार सोळाशे मीटर धावणे या इव्हेंट या इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला हा जो जी आर आहे तो मागचा जी आर आहे हा लक्षात येणार आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी तुम्हाला तक्ता देण्यात आलेला आहे पोलीस भरतीच्या फिजिकलच्या इव्हेंटमध्ये सोळाशे मीटर धावणे हा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी असतो आणि आठशे मीटर धावणे हा जो इव्हेंट तो महिला उमेदवारांसाठी असतो या इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येणार आहे की हा जी आर या वर्षीचा नाही चालू भरतीला हा जी आर लागू नाही याचं कारण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर धावण्याला एकूण वीस गुण देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी महिला उमेदवारांना आठशे मीटर धावण्यासाठी पंचवीस गुण देण्यात आलेले आहेत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये एकूण तीनच इव्हेंट आहेत फिजिकलमध्ये आणि या जी आरमध्ये पुरुष उमेदवारांसाठी एकूण पाच इव्हेंट आहेत आणि महिला उमेदवारांसाठी चार इव्हेंट आहेत याचं कारण असं आहे ज्यावेळेस पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी पाच इव्हेंट होते त्यावेळेस त्या प्रत्येक इव्हेंटला वीस गुण दिले जात होते आणि महिला उमेदवारांसाठी ज्यावेळेस चार इव्हेंट होते त्यांना पंचवीस गुण प्रत्येक इव्हेंटसाठी देण्यात येत होते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महिला उमेदवारांना आठशे मीटर धावण्यासाठी का लागणारा जो कालावधी आहे त्यानुसार दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी म कालावधीमध्ये जर त्या आठशे मीटर धावल्या तर त्यांना पंचवीस गुण देण्यात येत होते आणि या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावण्यासाठी पाच मिनिट दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आल्यास वीस गुण देण्यात येत होते हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या जी आरचा आहे जेणेकरून लक्षात येते की हा जी आर या भरतीला लागू नाही आत्ता पोलीस भरतीचं जे फिजिकल आहे ते फक्त पन्नास मार्काचं फिजिकल आहे आणि त्यामध्ये देखील फक्त तीनच इव्हेंटचा समावेश आहे आणि महिला आणि पुरुष या दोन्ही उमेदवारांना जे इव्हेंट आहेत त्या इव्हेंटला समान गुण देण्यात आलेले आहेत फक्त महिला उमेदवारांना आठशे मीटर धावायचं आहे आणि पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर धावायचं आहे परंतु जेवढे मार्क सोळाशे मीटर धावल्याच्यानंतर पुरुष उमेदवारांना मिळतात तेवढेच मार्क महिला उमेदवारांना आठशे मीटर धावल्यानंतर मिळतात पण या जी आरमध्ये पुरुष उमेदवारांना वीस गुण देण्यात येतात सोळाशे मीटर धावल्यावर आणि महिला उमेदवारांना पंचवीस गुण देण्यात येतात आठशे मीटर धावल्यावर तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा जी आर या, या भरतीला लागू नाही या जी आरला बळी पडू नका अशाच प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसंदर्भात ज्या काही अपडेट असतील त्या पाहण्यास मिळतात पोलीस भरतीचा हा जी आर मागचा जी आर आहे यावर्षीचा जी आर प्रसिद्ध झालेला नाही जो जी आर प्रसिद्ध झालेले होते ते जी आर लागू आहेत अद्याप जी आरमध्ये बदल झालेला नाही आणि आता बदल देखील होणार नाही कारण महत्त्वाची अपडेट आलेले आहे की अगोदर शारीरिक चाचणी होणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेमध्ये पन्नास शंभर गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि पन्नास मार्काचं फिजिकल असणार आहे संपूर्ण विवरण देण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसंदर्भात सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद